कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीत आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आणि यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात नद्या नाल्यांना पूर आल्याचं दिसून येत आहे. पाथरी मानवत आणि सोनपेठ तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळाला. धोधो बरसणाऱ्या पावसानं पाथरी गुंज तुरा मार्गावरील ओढ्याच्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करत पूल ओलांडावा लागतोय. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसलाय. धरणाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ पाहायला मिळतेय. त्यामुळे नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. मात्र पावसानं उघडीप दिल्यानं नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन पालिकेनं केलंय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. गोंदिया जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानं शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. बळीराजाच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्या. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पश्चिम विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पहिल्या पावसात पश्चिम विदर्भात सरासरी आतापर्यंत 16% पेरणी झाली. सध्या सरासरी हलक्या पावसाच्या सरी बरसतात. मात्र काही ठिकाणी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणी संकट ओढावलंय. अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. अंबरनाथ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतात तळ साचलंय. शेतात पेरलेलं भाताचं बियाणं वाहून गेलं तर काही बियाणं शेतातच कुजलंय. दुबार पेरणीचं संकट असल्यानं शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची अपेक्षा आहे. विकासाचा ध्यास म्हणजे